या अंतर्गत मी एक संकल्प केलेला आहे की संविधान वाचण्यासाठी आपण लोकांना प्रार्थना करावी, प्रेरित करावं, प्रोत्साहित करावं आणि आपण सर्वांनी एक जबाबदारी म्हणून संविधान वाचावं, माझा हा संकल्प आहे. आतापर्यंत एक सुमारे 750 किलोमीटर प्रवास माझा सायकलवर झालेला आहे. 750 हो. आता हा 8वा जिल्हा असेल, वाशिम जिल्हा जो आहे तो माझ्या रूटमधला 8वा जिल्हा आहे. 35 जिल्हे महाराष्ट्रातले कव्हर करणार आहे. मला सुमारे 40 दिवसाचा अवधी लागणार आहे. आता माझा हा 8वा मी जळगाव निघालो तो संजय इथे मी करेल, त्याच्यानंतर उद्या वाशिमला जाईल, मग हिंगोली जाईल, अशा पद्धतीने पुढे संपूर्ण महाराष्ट्र मी कव्हर करेल. सर एवढा दुरून तुम्ही प्रवास करता तर थकवा वगैरे तुम्हाला काही? नक्की थकवा येतो, आपणही सामान्य माणूस आहे. पण मग एक जे आपण ध्येय सोबत घेतो त्या ध्येयामुळे हा थकवा निघून जातो. आता मागेच 5-10 किलोमीटर आधी एक घाट होता, साधारणतः 1.5 किलोमीटर घाट होता, मग तो पायी चढावा लागतो, आपली सायकल तिथे नाही चढत, त्यामुळे लोटत लोटत जावं लागतं, थकवा येतो. परंतु आपल्या ध्येयापुढे हा थकवा निघून जातो आणि थोडासा आराम झाल्यावर रेग्युलर वाटतं, काही प्रॉब्लेम नाही. पण सायकलिंग करताना उन्हाचा त्रास आहे, पाणी भरपूर प्यावं लागतं आणि त्या पद्धतीने आहे. पण मग तुम्ही जर जेवणामध्ये काही तुमच्या जिंदगीमध्ये काही ध्येय असलं ना तर तुमचं ध्येय तुम्हाला सर्व ताकद देतं त्या जे काही प्रॉब्लेम येतील त्याशी लढण्याची. तर मी तुम्हालाही प्रार्थना करतो की तुम्ही असं जिंदगीमध्ये एक चांगलं ध्येय घ्या आणि आपला जो ध्येय असेल तो चांगला असेल तर आपला समाजही मदत करतं, लोक मदत करतात, लोक तुमची स्तुती सुद्धा करतात. आता बऱ्याचदा माझ्या राहण्या खाण्याची व्यवस्था होऊन जाते, लोक करून देतात, त्यामुळे तो एक आपुलकी निर्माण होते, आपल्या सर्वांशी भेटणं होतं आणि तोच आपला स्वप्न दूर ठेवतो. मी सांगतो की तसं काही ध्येय आपण करा जो समाजात येतात असेल. आणि परत सांगतो की संविधान वाचा, एक जबाबदार नागरिक व्हा आणि ही माझी विनंती आणि प्रार्थना पण आहे. जय भीम. जय भीम सर.